अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय मोडून पडलाय पण सध्याच्या काळजी भाऊ सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली तर काळजी भाऊ वा। सरकारला शेतकऱ्यांची ती काळजीच नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं आज राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी केली पीक कर्ज आणि वीज बिल देखील माफ करावं अशी त्यांनी मागणी केली त्यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर हल्ला बोल आज आमच्या संपूर्ण लाखाचा पोशिंदा जो शेतकरी आहे तो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त आणि मोडायला लागलेला आहे तो उद्ध्वस्त झाला आणि जर तो मोडला तर हे सरकार देखील पडेल सरकार देखील मोडेल राज्य देखील मोडेल हे आत्ताच्या काळजीबाहून सरकारनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे यांना पूर्ण बहुमत मिळून देखील हे सरकार स्थापन करत नाही यांच्यामध्ये काय चाललेला वाद आहे हे का कळायला मार्ग नाही परंतु आजची परिस्थिती मात्र फार बिकट आहे है, यांना स्वतःची सत्ता कशा पद्धतीनं आणायची कोण मुख्यमंत्री व्हायचं ह्याच्यातच त्यांचा वाद चालला आहे परंतु तो शेतकरी जो अडचणीत आहे तिथं तो जो त्याचं सगळं संसार झाला आहे त्याचं काही यांना घेणं देणं पडलेलं दिसत नाही असंच आत्ताच्या गेल्या दहा दिवसातल्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे प्रचंड द्राक्षाचं संत्र्याचं डाळिंबाचं बागांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई ही जवळपास दीड ते दोन लाख रुपये हेक्टरपर्यंत द्यावी लागेल आणि जे सोयाबीन आहे कापूस आहे कांदा आहे ज्वा जौ, ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे ही सगळी जी पिकं आहेत तूर आहे या पिकांचं पण एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे